हाय सगळ्यांना नमस्कार. तर झालं का तुमचं जेवण? आमचं पण जेवण चाललंय मस्तपैकी. असं पाणी दिलंय की अका पाणी पी. तर अन्न आल्यात आमचं, म्हणजे आमच्या आत्यांचं वडील येत आणि सगळ्यांना असं जेवाय दिलंय अन्नाला. परत न्यानू आणू ए चिऊ चिऊ तेवढी राहिली आमची जेवायची. आणि अश्विनी राहिली. हा अश्विनी भाऊजी पण याय नाहीत. कसं पण म्हणलं आता पोरांना लहान जेवायला. चल सोनू तू पण तूच राहिली बा, तुला सकाळ शाळेत नाही जायचं. तर छान पैकी अशी शेवग्याची शेंग केली या आणि बाजरीच्या भाकरी. कुठं गावली ग तुला शेवग्याची? नाही शेवग्याची शेंग काल बनसोडच्या इथं आणली होती, ती येतच होती. आणि परत मग अशी आणि तिकडून पण आणली होती मामाच्या आईनी. मग अशी शेवग्याची शेंग केली छान पैकी आणि इकडं बाजरीची भाकर, म्हणजे एकच राहिली या. झाल्यात भाकरी आता आम्ही सगळे जेवाय बसणार आहे. पोरांना पण वाढले जेवायला आणि आम्हीच राहिलो या. आणि आमचं हे म्हणले की तुम्ही जेवून घ्या, मी नंतर न जेवतो, मला काही लगेच भूक नाही या. आमचं हे उशिरा जेवतात पण आम्ही लवकर जेवतो, कारण का मी सकाळचं जेवते ना मी 12-11 असता. त्याच्यामुळे संध्याकाळनं जेवण करते, त्यामुळे मी संध्याकाळी लवकर जेवते. 8-8:30 तर जेवते मी. 8:30-9 आम्ही जेवतो, म्हणजे सगळ्या बसायला आवरायला येतो ना असं. तर पोरांना जेवायला घातलं म्हणजे पोरं झापते नाही, कारण का सकाळ शनिवार आहे ना, मग लवकर उठावं लागतं त्याच्यामुळं. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा. काय होतंय बा तुला? बस चल लवकर मग जागाय तुला. बस 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 तूच राहिली एकटी. हा सर इकडे आणू एवढीच आमच्या घरात निवडली. लय आगाव आहे, लय दामटी केली तर ती म्हणते आमटी केली. आमटी तू म्हणती ग दुखून आलाय हात सुद्धा दुखायला लागलाय. काय करायचं वाहिली काल ती वर वाहिली. तर असू द्या आता सगळ्यांना गुड नाईट. या जेवण करा शेवग्याची खायला. अरे 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 कार हो का आणू तर नीट जेवाव ग बाळांनो. गडबड चालली हा पण असू दे, नको रडू आता. नको बघू दुसरं की काय नाही होत असं सांडू दे. भरायला जेवायला लात लागली तिच्या मांड्याला. बाय बाय सगळ्यांना.